बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री राधाकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. मग काय बाबा तुम्ही आधीच पेढे आणले. नंतर चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणे. ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय आहे तिकडे. अरे मल्टीप्लेक्स, थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून? ते यासाठीच. आमचं हे काहीतरी प्लॅनिंग असते की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स, थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. सांगली जिल्हा बँकेत पुन्हा टगेगिरी. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात बँकेमधील अर्थपूर्ण भानगडी चर्चेतही आल्या आहेत. संचालक मंडळात जिल्ह्यातील मातब्बरांच्या पावणारवळ्यांचा भरणा अधिक असतो. राजकीय पुनर्वसन आणि नेत्यांच्या उद्योगांना आर्थिक हातभार लावण्याचे प्रकार नवीन नाहीत. काही पुढाऱ्यांना विनातारण करोडो रुपयांची कर्ज दिल्याचा आरोप होत आहे. यावर्षी पालकमंत्री जयंत पाटील निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. चक्क महाविकास आघाडीसोबत भाजपला घेऊन सेटलमेंट करण्याच्या चर्चा होत होत्या. तसं झाले असते तर सब मिले हुए है हे महाराष्ट्राला दिसले असते. तसंही जिल्ह्यातील भाजपा जयंत जनता पार्टी म्हणून ओळखली जाते ते उगाच नाही. सेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे महेंद्र लाड बिनविरोध निवडून आले आहेत. खासदार संजय काका पाटील यांनी माघार घेतली आहे. परवा आटपाडीमध्ये झालेल्या राड्यानंतर सेनेचे तानाजी पाटील विरुद्ध भाजपाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख लढत चुरशीची होणार आहे. पण निवडणुकीला उभे असलेले सर्व उमेदवार बघितले तर आरक्षित जागा वगळता सामान्य माणसाचे प्रतिनिधी दिसत नाही. कोणतेही पॅनल निवडून आले तर बँक मात्र त्या प्रस्तावित राजकीय टगे मंडळींच्याच ताब्यात जाणार हे नक्की.